नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पाहूया आता झटपट बातम्या। पालघर जिल्ह्यात आदिवासी महिलांचा स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम होण्याचा प्रयत्न। नवीन वर्षात पालघर शहराचा कायापलट, नगर परिषदेसाठी सुसज्ज कार्यालय, क्रीडांगण आणि जलकुंभासाठी भूखंड। वसे विरार मधील शाळा सोमवार पासून सुरू, पालकांमध्ये नाराजी, तर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय। वाड्यातील 20,000 शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत, नुकसान भरपाईची रक्कम गेले 2 महिने झाले तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेली नाही। युवा शेतकऱ्यांचा अननस लागवडीचा प्रयोग, पथदर्शी उपक्रम। पिन बोरर रोगामुळे मोगरा पिकाचे नुकसान, कृषी विभागाकडून पाहणी। तर 3 कृषी कायदा विरोधात मोर्चा, डहाणू प्रांत कार्यालयासमोर हजारो जनवादी महिलांचा ठिय्या। वसईमध्ये 1.5 लाखाहून अधिक लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ।